तुम्हाला जर आता मेडिकलला नेलं तर शक्यता हीच आहे की तुम्हाला आज अटक करतील. नेमका काय प्रकार झाला होता? आता बघू, प्रकार काही नाही. एक बेवडा आला होता रात्री दारू पिऊन, आणि त्याची माझी बाचाबाची झाली होती. त्यांनी विनाकारण शिवीगाळी केली, आणि त्याच्यामुळं आमचं आता मला जर कोण विनाकारण शिवीगाळी करील तर मी नैसर्गिक प्रतिक्रिया देणार. आता तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, मला हे काय माहीत नव्हतं. ओळखत पण नाही त्याला, ओळखायचा त्याच्या जातीचा माझा काही संबंध नाही. आणि माझ्यासोबत माझा जो सहकारी आहे प्रवीण चव्हाण, हा बौद्ध धर्माचा आहे, त्यामुळे कुणाला जातीवर शिव्या बिव्या द्यायचा काही प्रश्न नाही. आता पोलिसांना काही प्रेशर आहे का खोटे गुन्हे दाखल करून घ्यायला विरोधी पक्षाच्या लोकांच्यावर? हे आता दिसल त्यांची ते अॅट्रॉसिटीची कलम तुमच्यावरती लावण्यात, मला त्याची अजून माहिती त्यांनी दिलेली नाही. माझ्यावर काय तुमच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे? असं आहे की जर ही गंभीर बाब आहे ना, जर काहीच न करता अॅट्रॉसिटी सारखे गुन्हे जर एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर दाखल होत असतील तर ही गंभीर गोष्ट आहे 100%. जर एका बेवड्याला तो बेवडा येऊन जर आपल्याला शिवीगाळ करत असेल आणि त्याच्यावर जर आपण प्रतिक्रिया देत असू तर त्याच्यावर जर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हे आमच्यासारख्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न. कायदेशीर प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर म्हणताय की मेडिकलसाठी घेऊन जात आहे तर याचा माझी पण फिर्याद आहे. असं आहे की मला पण मार लागलेला आहे, माझी पण फिर्याद आहे त्या झटापटीत. मला जे मार लागला आहे मी त्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आहे. माझी पण त्याच्या त्या ग्रस्ताच्या विरोधात तक्रार आहे, त्याच्यासाठी मी चाललो आहे. मुळात ही घटना काल रात्री 10 घडली, तर तो रात्री 10 फुल नशेत होता, त्यावेळेला त्याची का नाही मेडिकल टेस्ट केली हा प्रश्न आहे. आता बरेच प्रश्न आहेत. मला नेमकं त्या रूमवर गेली 4 ते 5 राहतात. जेव्हा संदीपभाई आमदार झाले तेव्हापासून त्या ठिकाणी राहतात. अचानकपणे कोणीतरी रूममध्ये येतं आणि प्रवेश करतं, पोलीस त्यांना कारवाई करत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.